इरशाद खान सरपंच गट ग्राम पंचायत उमरी खाकटा तथा संचालक सेवा सहकारी सोसायटी पतसंस्था पंचगवाण विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। वानखेड गावातील पालकांनी अंगणवाडी सेविकांच्या विरोधात केली ग्राम पंचायतला तक्रार। अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस मुलांना बोलायला सुद्धा येत नाही, त्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित। वानखेड गावातील 200 ते 250 मुलांपैकी 10 ते 15 मुलं मुलीच अंगणवाडीमध्ये जातात। संग्रामपूर तालुक्यामधील वानखेड गावातील संपूर्ण पालक वर्गांकडून ग्रामपंचायत वानखेड अंगणवाडीमधील मदतनीस सेविकांच्या विरोधात तक्रार निवेदन दिनांक 19 ऑक्टोबर 2023 देण्यात आले। तसेच वानखेड गावातील पालक वर्गांकडून वानखेड ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनात असं नमूद केलंय की वानखेड गावातील अंगणवाडी क्रमांक 1 ते 7 अंगणवाड्या कारभार लिखित चालला असून वानखेड गावामध्ये प्रत्येक वार्डाला एक अंगणवाडिका अशा 7 अंगणवाड्या असून अंगणवाडीमध्ये 20 संख्या असूनही मुलं मुलींना अंगणवाडीमध्ये बोलवलं जात नाही व अंगणवाडीमध्ये मुलं मुली गेल्यानंतर त्यांना कुणी काहीच शिकवलं सुद्धा जात नाही। पालक लोकांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की आम्ही ऑनलाईन हजेरी मुलांची भरत आहे। विशेष की या निवेदनामध्ये पालकवर्गाकडून असं लिहिण्यात आलंय की अंगणवाडी सेविका व मदतनीस मुलांना काही शिकवत नाही तर त्या मुलांना जो रोजचा आहार मिळतो तो आहार कुठे जातो, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कामाचे स्वरूप काय आहे त्यांना समजावून सांगावे। अंगणवाडी सेविकांच्या व मदतनीस यांच्या गैरवापरामुळे त्यांच्या मुला मुलींचे शैक्षणिक नुकसान होत असून वानखेड गावातील पालकवर्गांची नाराजी दूर करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन वानखेड गावातील पालकवर्गांनी ग्रामपंचायत कार्यालय वानखेड इथे दिलं आहे। तर हे निवेदन सादर करण्यापूर्वी काही लोकांच्या पालकवर्गांकडून स्वाक्षरी सुद्धा दिल्यात, त्यापैकी सुनील रामभाऊ बावणे, संजय भारसाकडे, राजू बुदाजी भारताकडे, संदीप दयाराम अमझरे, दिनेश महादेव अमझरे, सत्यपाल प्रघर मोर यांसहित सर्वांच्या 35 सह्या या पालकवर्गांकडून निवेदनावर दिल्या आहेत। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र, मराठी न्यूज साठी प्रतिनिधी कदीर शेख, संग्रामपूर, बुलढाणा। वानखेडगावचा रहिवासी संजय भारसाकडे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे। परंतु एक आमचा निर्धन असं आलं की अंगणवाडीमध्ये जो काही आहार दिला जातो किंवा शैक्षणिक दृष्ट्यानुसार आपल्या अंगणवाडीमध्ये 7 वार्ड आहेत, 7 वार्डामध्ये 7 × 14 म्हणजे 7 शिक्षक आणि 7 मदतनीस, तर त्याचा योग्य तो आहार आहे किंवा नाही, पटसंख्या किती, आपले विद्यार्थी हजर किती राहतात, गैरहजर किती राहतात आणि बाकीचा जो उरलेला माल असतो तो जातो कुठं, या संदर्भात आम्ही इथं आलेलो आहो। ग्रामपंचायतमध्ये त्या संदर्भात आम्ही निवेदनसुद्धा दिलेलं आहे। आमचे ग्रामसेवक साहेब धनवाळे साहेब इथं हजर आहेत, आमचे सरपंचसुद्धा इथं हजर आहेत, त्यांनी आमच्या समक्ष सांगितलेलं आहे की बा आम्ही त्यांच्यावर वास ठेवू, परंतु वास कोण्या पद्धतीनं ठेवता, कारण की हा जो अंगणवाडीचा जो बाल गोपाल आहे, कारण की हा पाया जर मजबूत झाला तरच इमारत बांधल्या जाते, तो पाया मजबूत करा, लेकरांना शिकवा, खेळणे गिळणे काय असेल ते द्या, ते लेकरं आणणं हे ते करणं ते त्याच्याकडे जबाबदारी आहे ती सर्व टोटल।